सर्व विद्यार्थी मित्रांचं सहर्ष स्वागत आहे स्मार्ट एज्युकेशन अकॅडमी मध्ये। मित्रांनो, या स्मार्ट एज्युकेशन अकॅडमी मार्फत मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे हॉटेल मॅनेजमेंटचे कोर्सेस। यामध्ये एक वर्षाचा कोर्स असेल किंवा डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट हा दोन वर्षाचा कोर्स असेल, हे कोर्स मी तुमच्या समोर प्रेझेंट करत आहे फ्री ऑफ कॉस्ट, मोफत कोर्स। मित्रांनो, हे जरी मोफत कोर्स असले तरी आपलं सिलेबस शिकणं हे आपल्याला खूप महत्वाचं असतं। पर्टिक्युलर आजच्या या सेशन मध्ये आपण समजावून घेणार आहोत हॉटेल मॅनेजमेंटची जी चार मेजर डिपार्टमेंट आहेत त्यातलं एक महत्वाचं डिपार्टमेंट फूड प्रोडक्शन। पाठवाच्या भागामध्ये आपण पाहिलं हॉटेल मॅनेजमेंट मध्ये चार डिपार्टमेंट ही महत्वाची असतात। पहिलं आहे फ्रंट ऑफिस, दुसरं आहे फूड प्रोडक्शन, तिसरं आहे फूड अँड बेवरेज सर्व्हिसेस, सर्व्हिस डिपार्टमेंट म्हणतो आपण त्याला, आणि चौथं डिपार्टमेंट आहे हाऊसकीपिंग डिपार्टमेंट। यामधलं एक खूप महत्वाचं आणि तुम्हा सर्वांना माहिती असलेलं डिपार्टमेंट फूड प्रोडक्शन डिपार्टमेंट। घराघरामध्ये तुम्ही स्वतः असाल, तुमची भावंड असतील, आई तर नेहमीच किचन मध्ये असते, हे सगळे जे वर्किंग करतात हे फूड प्रोडक्शन साठी आधी मध्ये आपण वर्किंग करतो। फूड प्रोडक्शन डिपार्टमेंटचं काम काय आहे? खाद्यपदार्थ बनवणे, यालाच आपण किचन डिपार्टमेंट असंही म्हणू शकतो। मित्रांनो, समजून घ्या, हे डिपार्टमेंट आहे हे प्रत्येकाने, तुमच्यातल्या प्रत्येकाने कधी ना कधी तुमच्या आईला मदत करत असताना, मोठ्या बहिणीला मदत करत असताना किचन मध्ये काम केलेलं आहे, आणि म्हणूनच हे डिपार्टमेंट तुम्हाला माहिती असलेलं डिपार्टमेंट आहे। माझ्याकडे खूपशी मुलं येतात, त्यांना हे एकच डिपार्टमेंट माहिती असतं आणि ते म्हणतात मला शेफ व्हायचं आहे, मला वेगवेगळे डिशेस बनवायचे आहे, मला खाद्यपदार्थ बनवण्याची आवड आहे, म्हणून मी हॉटेल मॅनेजमेंटला ऍडमिशन घेत आहे। मित्रांनो, हा एक भाग वेगळा झाला, पण आज आपण बोलणार आहोत फूड प्रोडक्शन डिपार्टमेंट विषयी, म्हणजेच किचन डिपार्टमेंट विषयी। हे खूप चांगलं आणि मोठं डिपार्टमेंट असतं। प्रत्येक हॉटेलचं नाव जे मोठं होतं ते या डिपार्टमेंटमुळे होतं। तुम्हीच समजून घ्या, तुम्ही ज्या शहरामध्ये, ज्या गावामध्ये राहता, त्या गावामध्ये, त्या शहरामध्ये अशी खूपशी हॉटेल्स असतात, पण ज्यावेळी तुम्हाला काहीतरी पदार्थ खाण्यासाठी, जेवण्यासाठी, लंच असेल, डिनर असेल, तुम्हाला बाहेर जायचं असतं, त्या 25-50 हॉटेलमधनं एकच हॉटेल तुम्ही चूज करता आणि वारंवार तुमच्या मित्रांना पण सजेस्ट करता, नाही नाही आपण त्या हॉटेलमध्ये जाऊया, का तिथले पदार्थ खूप चांगले असतात। मग ते हॉटेल तुमच्या घरापासून थोडं जरी लांब असलं तरी मॅटर करत नाही, तुम्ही तिथपर्यंत पोहोचता। त्याचं कारण काय आहे? याचं कारण आहे तिथलं फूड प्रोडक्शन डिपार्टमेंट, तिथं बनवण्यात येणारे रुचकर आणि स्वादिष्ट पदार्थ, जे पदार्थ तुम्हाला खूप आवडलेले असतात। मित्रांनो, ही गोष्ट खूप महत्वाची आहे। फूड प्रोडक्शन फक्त अन्न पदार्थ तयार नाही करायचे आहेत आपल्याला, हे तयार करत असताना ते स्वादिष्ट कसे होतील, ते रुचकर कसे होतील, हे ज्या डिपार्टमेंट मध्ये तुम्ही शिकणार आहे ते आहे फूड प्रोडक्शन डिपार्टमेंट। या फूड प्रोडक्शन डिपार्टमेंट मध्ये तुम्ही ज्यावेळी जाणार आहात, प्रॅक्टिकली तुम्ही हॉटेलमध्ये जाणार आहात, त्यावेळी तुम्हाला वेगवेगळ्या पदार्थांची नावं माहिती लागतात। तुमच्यातल्या बऱ्याचशा मुलांनी किंवा मुलींनी काही पदार्थ ऐकलेले सुद्धा नसतील, ते पदार्थ, ते घटक त्या अन्नामध्ये मिक्स करावे लागतात, त्याच्या सहाय्यानं तुम्हाला ते फूड प्रोडक्शन करायचं असतं, अन्न बनवायचं असतं। वेगवेगळे मसाले असतील कुठल्या पद्धतीने आहे, ज्यावेळी एखादा पदार्थ तयार करायचा असतो, एखादी डिश तयार करायची असते, त्यावेळी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे खालून जी आपण फ्लेम देतो ती कितपत मोठी पाहिजे किंवा छोटी पाहिजे। कांदा कटिंग करणं, टोमॅटो कटिंग करणं हे तुमचा बेस आहे, चॉपिंग म्हटलं जातं, कटिंग चॉपिंग हा तुमचा बेस आहे। या डिपार्टमेंटमध्ये सगळ्या गोष्टी तुम्ही शिकणार आहात, वेगवेगळ्या डिशेस बनवायला शिकणार आहात। या फूड प्रोडक्शन डिपार्टमेंटची सब डिपार्टमेंट सुद्धा असतात, आजच्या लेक्चरमध्ये आपण करणार नाही,
पण मी तुम्हाला थोडक्यात सांगतो, तंदूर रोटी ऐकलंय आपण, तंदूर रोटीसाठी एक डिपार्टमेंट वेगळं आहे, कॉन्टिनेंटल डिपार्टमेंट वेगळं आहे, चायनीज डिपार्टमेंट वेगळं आहे, ही वेगवेगळी जी डिपार्टमेंट असतात ही डिपार्टमेंट समजून घेण्यासाठी तुम्ही प्रॅक्टिकलसाठी हॉटेलमध्ये जाणार आहात. मित्रांनो, ह्या फूड प्रोडक्शन डिपार्टमेंटचं महत्व असं एवढं मोठं आहे की ज्या हॉटेलचं फूड प्रोडक्शन डिपार्टमेंट खूप चांगलं असतं, चविष्ट रुचकर अन्न जिथे मिळतं, खूप लांबून लांबून लोक तिथं येतात. मग हे जर तुम्हाला व्यवस्थित माहिती असेल, हे जर तुम्ही शिकलेलं असाल, जॉबसाठी तुम्हाला कॉल यायला चालू होतील. तुमच्या हातातलं स्किल जे डेव्हलप झालेलं आहे, हे स्किल लोकांना माहिती होईल, बोलवून जॉब देण्यात येतील. किंवा तुम्ही या स्किलवर स्वतःचा छोटं मोठं बिझनेस, एखादं रेस्टॉरंट चालू करू शकता. फूड प्रोडक्शन डिपार्टमेंटच्या सॅलरीज सुद्धा खूप चांगल्या आणि मोठ्या असतात. कामाची वेळ, त्यामधली हायरार्की, त्यामध्ये लागणारे घटक, त्यामधल्या वेगवेगळ्या डिपार्टमेंट कुठले कुठले आहेत, इक्विपमेंट, ह्याची सगळी माहिती आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेणार आहे. आज इथं आपण थांबणार आहोत. मित्रांनो, पुढच्या भागापासून आपण अजून चांगल्या पद्धतीने समजावून घ्यायला चालू करू. थँक्यू.